नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली महापालिकेचा जन्ममृत्यू विभाग मंगलधाममध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे। या नव्या कार्यालयात गुरुवारपासून जन्ममृत्यू विभागाचे कामकाज सुरू होणार आहे। याचबरोबर लवकरच जन्ममृत्यूच्या नोंदी या ऑनलाईन होणार आहेत अशी माहिती महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली। सांगली महापालिकेचा जन्ममृत्यू विभागाचे कामकाज अग्निशामक विभागाच्या बाजूला सुरू होते। हे कार्यालय छोटे असल्याने या ठिकाणी कामकाज करण्यासाठी अपुरे पडत होते, त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी याची दखल घेत हे जन्ममृत्यू कार्यालय पुष्पराज चौकातील मंगलधाम इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता। यानुसार महानगरपालिकेचे जन्ममृत्यू विभागाच्या सांगली विभागाचे कार्यालय 26 जानेवारीपासून मंगलधाममध्ये स्थलांतरित झाले असून गुरुवारपासून नव्या कार्यालयात या कार्यालयाचे कामकाज नियमितपणे सुरू होणार आहे। या नव्या कार्यालयात आता जन्ममृत्यूचे दाखले देण्याचे काम गुरुवारपासून केले जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी गुरुवारपासून आपल्या जन्ममृत्यू दाखल्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील महानगरपालिकेच्या मंगलधाम इमारतीमध्ये संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे। शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जन्ममृत्यू विभाग हे मंगलधाम जे डॉक्टर उषकल नर्सिंग होम मोडक डॉक्टर यांच्या दवाखान्यासमोर तसेच जिल्हा परिषदेच्या समोर स्थलांतर करण्यात आलेले आहे व ते येणाऱ्या गुरुवारपासून रिसर्च सुरळीतपणे चालू करण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे। तरी नागरिकांना जे 1-2 दिवसाची गैरसोय होणार आहे त्याबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि सदरचे जन्ममृत्यूचे कार्यालयीन कामकाज हे गुरुवारपासून सुरू होईल। नागरिकांनी गुरुवारपासून या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा।